पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपमानजनक भाषेचा वापर करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो जरदारी यांच्याविरोधात अमरावतीत भाजपतर्फे निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला. प्रेस कॉन्फरन्स मध्ये भुट्टोनी भारतामधील प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्यावरती त्यांनी टीका केली. गुजरातचे कसाई म्हणून त्याचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे आमचा संघ याचा सुद्धा टीका संघावर सुद्धा टीका केली. आम्ही त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते अध्यक्ष या ठिकाणी आलो आहे आणि आम्ही भुट्टोचा मोठ्या प्रमाणात निषेध करतो की आज G20 आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अध्यक्ष आहे आणि त्यांना कुठेतरी एक खेस पोचावी. आपला भारताचं नाव कुठेतरी खराब करण्याच्या दृष्टिकोनाने संयुक्त राष्ट्रामध्ये ज्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या भुट्टोनी या एक असा एक वेगळा एक भारताला निषेध छेद देण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी हा त्यांनी निषेध घेतला. पण आम्ही सगळे लोक त्या भुट्टोचा विरोध करतो आहे, निषेध करतो आहे. भुट्टो आणि पाकिस्तान हे आतंकवादाचं आश्रयस्थान आहे. या जगात जो आतंकवाद चालू आहे त्याचं आश्रयस्थान पाकिस्तान आहे. त्याच्यावरचं दुर्लक्ष करण्यासाठी या बिलावल भुट्टोनी ज्याची काही औकात नाही, या जगातले सगळ्यात लोकप्रिय नेते आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आणि मूर्खासारखं काही बडबडला ज्याची औकात नाही असा मनुष्य बोलतो आहे. पण त्याचा निषेध आज भारतीय जनता पार्टी अमरावती शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सामान्य जनतेने केला आहे. आम्ही या बिलावल भुट्टोला त्याची औकात दाखवून देऊ. पाकिस्तानचा बांगलादेश झाला आहे, बलुचिस्तान तोडून टाकू, POK ताब्यात घेऊ आणि त्याला औकात दाखवू. भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचा अपमान आमच्या नेत्याचा सहन करणार नाही, हा देशही सहन करणार नाही, हे एवढं नक्की लक्षात ठेवावं.